हवी तितकी फी वाढवायची आणि पालकांची आर्थिक लूट करायची. हा जणू शाळांचा धंदाच झालाय. शाळा आणि शाळा व्यवस्थापन पालकांची कशी लूट करते, सरकार कसं डोळे झाकून बसले हे तुम्हीच ऐका. 15% पर्यंत वाढवू शकता तर शाळांनी 50-50% पर्यंत फी वाढवली आहे. त्यात कितीतरी पालक आहे त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, डेप्युटी डायरेक्टरकडे कंप्लेंट केलेली आहे आणि फी रेग्युलेशन बॉडी पण आहेत. पण अजूनपर्यंत ह्या फी रेग्युलेशन बॉडीकडे कंप्लेंट करून पण एकही मुद्दा म्हणजे रिझॉल्व्ह झालेला नाहीये. आता या शाळांच्या मनमानीला कंटाळलेल्या पालकांनी थेट फोरम ऑफ फेअरनेस इन एज्युकेशन कडे धाव घेतलीये. जवळपास 1500 पालक एकत्र येत फोरम शाळांविरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्धार केलाय. कोर्टात कोणी जाऊ शकत नाही, कारण की एक तर फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये असं आहे की तुम्ही डायरेक्ट कोर्टात जाऊ शकत नाही. आणि स्वतः आपण विनोद तावडे सांगतात की तुम्ही काही कंप्लेंट असेल तुम्ही कोर्टात जावा. पालकांना जर कोर्टात जायचं असेल तर ह्या मंत्रिमंडळ कशाला ठेवलंय त्यांनी. पालक पुढे येतात, आता कंप्लेंट्स पण करतात आहेत आणि खूप शाळांचे जे पालक आहे जवळजवळ 1000-1500 पालक आहेत ते पुढे यायला तयार आहे. आमचं नेक्स्ट ऑपरेशन म्हणजे असं आहे की प्रोटेस्ट आम्ही करणार आहे. सिग्नेचर कॅम्पेन, प्रोटेस्ट आणि आमरण उपोषण आम्ही तीन आम्ही नक्की केलं आहे. शाळांच्या वाढत्या फीमुळे हतबल झालेल्या या पालकांना जन आंदोलनानंतर तरी न्याय मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई लाईव्ह.